नमस्कार। महाराष्ट्राची कन्या सादर करती बोईसरवरून डॉक्टर स्मिता सुधीर माळवदे। मी लहानाची मोठी झाले ती एका सावलीखाली, घरी आईवडिलांची तर बाहेर मित्रमैत्रिणींची। पुढे लग्न झाल्यावर मला पतीच्या रूपात एक चांगला मित्र मिळाला, म्हणूनच आज मी इतकं समृद्ध आयुष्य जगत आहे आणि आपल्यासमोर माझ्या मनीचे भाव व्यक्त करत आहे। मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। या ठिकाणी मला माझा एक स्वानुभव सांगावासा वाटतो, कारण खरंच माझे मित्र म्हणजे माझ्या जीवनात मिळालेला मला गारवा, थंडावा। मी रायगड जिल्ह्यातल्या पेण गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी, खोपोलीला कॉलेजला जायचे, माझ्याबरोबर माझी मैत्रिणही होती। पण एक दिवस असं झालं, ती काही कारणाने कॉलेजला आली नाही आणि त्या दिवशी नेमकं लेक्चर सरांनी एक्स्ट्रा ठेवलं। अर्थातच कॉलेज सुटायला वेळ झाला। बरं, आत्ता जशा पटापटा बसेस, रिक्षा, काही ना काहीतरी वाहनाची सोय होते, त्याप्रमाणे तेव्हा नव्हती। मी तुम्हाला हे सांगते ती गोष्ट मी कॉलेजला जात असतानाची, म्हणजे साधारणपणे 30-32 वर्षांपूर्वी। त्यावेळेला अगदीच लिमिटेड बसेस असायच्या। कॉलेज सुटल्यावर खोपोलीतून येणाऱ्या मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या, कर्जतवरून ट्रेनने अपडाऊन करणाऱ्याही आपल्या पाटेवर निघून गेल्या। मीही बस मिळेल या आशेने बस स्टँडवर आले। बराच वेळ झाला, बस काही येईना। खरं तर कंटाळा आला होता, पण मी घाबरले नव्हते। संध्याकाळची वेळ होती, बराच उशीर झाला होता, पण तरीही मला भीती वाटली नव्हती। आणि याचं कारण म्हणजे माझ्याबरोबर असलेले माझे दोन मित्र, त्यांच्यावर असलेला माझा आढळ विश्वास आणि त्यांच्या आधाराची साथ। म्हणूनच मी एकटी होते, स्वतंत्र होते, पण हिंमत हारले नव्हते। ती त्या मैत्रीच्या जोरावरच। आणि म्हणूनच प्रत्येकाला एक तरी चांगला मित्र हा असलाच पाहिजे जीवनामध्ये। आणि खरंच मैत्री हे एखाद्या झाडासारखी असते। झाड हे सतत सावली देत असतं, त्याप्रमाणेच आपले मित्र मैत्रिणी कायम आपल्याला सावली देत असतात। पण हे झाड मात्र कायम बदलत असतं। कधी ते कडुलिंबाचं असतं, कधी आंब्याचं असतं, तर आधी कधी आणखी कसलं। त्याचप्रमाणे लहानपणापासून आत्तापर्यंत, म्हणजे मी वयाची 50 आता ओलांडली आहे, तर अनेक मित्रमैत्रिणी जुने होते, ते हृदयात आहेतच कायम। आणि आता या व्हॉट्सअप आणि युट्यूबच्या जमान्यामध्ये त्यांच्याशी आता संपर्कही साधता येतोय। पण नवनवीन मित्रमैत्रिणी हे माझ्याशी जुळत गेले, मिळत गेले। आणि खरंच हे जे मित्रमैत्रीण आहेत ते स्थल, काल आणि त्यानुसार बदलत जातात। त्यावरूनच आपण आता या क्षणाला कुठे आहोत हेही आपल्याला कळतं। आपण ज्या झाडाला रोज पाणी घालतो, आपण ज्या झाडाच्या सावलीत वळतो, आपण ज्या झाडाची फळं खातो, ते झाड कोणतं आहे यावरून आपण सध्या कुठल्या ठिकाणी आहोत ते आपल्याला कळतं। आपले बदललेले मित्रमैत्रिणी कसे आहेत आणि कोण आहोत त्यावरून आपली त्यावेळची पात्रता, आपली लेवल ही ठरत असते। आणि खरंच आकाशाचा कागद, समुद्राची लेखणी आणि हृदयाची लेखणी, आकाशाचा कागद, समुद्राची शाई आणि हृदयाची लेखणी करूनही जे नातं शब्दरूप करता येत नाही ते नातं असतं मैत्रीचं। म्हणूनच मित्र असतो वणव्यामध्ये सुखद हा गारवा। मित्र खर तर दोन अक्षरी शब्द, पण या शब्दामध्ये केवढा मोठा अर्थ दडलाय। कारण मित्र ही एकमेव व्यक्ती अशी असते आपल्या जीवनातली की जिच्या जवळ आपण निस्वार्थपणे कोणत्याही चुकांसकट आपण आपल्या मित्रांचा स्वीकार करत असतो आणि आपले मित्रही आपल्याला तसंच स्वीकारत असतात। आपण जसे आहोत तसेच ते स्वीकारतात। मैत्रीत जात, धर्म, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष हा कुठलाही भेदभाव पाहिला जात नाही।
मैत्री म्हटलं की कृष्ण सुदाम्याचं उदाहरण तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. मग अशी ही मैत्री जपणारी माणसं ही आपल्याला जर आयुष्यामध्ये भेटली तर आपल्यासारखे सुखी आणि समृद्ध आपणच. आपण एक वेळ घरच्यांचा विरोध पत्करू पण मित्रांना डावाळणार नाही, मित्र सोडत नाही, आईच्या प्रेमाची तुलनाही कशाशीही होऊ शकत नाही, पण आईजवळही जे आपण बोलू शकत नाही ते आपण आपल्या मित्राजवळ बोलतो. बिनधास्त असतो, आपल्याला तिथे खात्री असते, एक विश्वास असतो, जे इथे बोललो ते इथेच राहील. आणि म्हणूनच रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा मैत्रीचं नातं हे अनमोल असतं. या हृदयाचे त्या हृदयी, असं हे हृदयाचं हृदयाशी जोडलेलं नातं म्हणजेच एक सुखी समृद्ध जीवन. न बोलताही मनातले भाव अलगद ओळखणारा, न बोलताही मनातले भाव अलगद ओळखणारा, शब्द निशब्द पेरून दुःखातही हसवणार, शब्द शब्द पेरून दुःखातही हसवणारा तो खरा मित्र. मैत्रीचा हा रेशीम धागा प्रेमाने गुंफावा, विणलेल्या या नात्याला कधीही दुरावा न द्यावा, कधीही दुरावा न यावा. आणि अशा मित्रमैत्रिणी कायमच माझ्या सोबत राहिले, आजही आहेत, म्हणूनच मी स्वतःला खूप लकी समजते. खरंच शेवटी हरिवंश राय बच्चन यांच्या शब्दात मैत्री व्यक्त करायची म्हटली तर दोस्त साथ है तो रोने में भी शान है, दोस्त साथ है तो रोने में भी शान है, दोस्त अगर साथ नहीं है तो महफिल भी शमशान है, दोस्त अगर साथ नहीं है तो महफिल भी शमशान है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.